नमस्कार, मी संदीप पाटील. माझं मूळ गाव विवरण म्हणून आम्ही इथं स्थायिक पाहतो. आता मी न्यायालयात नोकरी करतो आणि सुमारे म्हणजे मी कॉलेजला असताना तेव्हापासून माझा काही छंद मी जोपासत आहे. जसं की पोस्टर रांगोळी काढणे, पेंटिंग करणे, नृत्य, गायन आणि असं पुठ्ठ्यांपासून किंवा थर्माकोलपासून विविध प्रकारचे मॉडेल मी तयार करतो आणि हा छंद मला आधीपासून आहे. आणि हा छंद जोपासत असताना नवरात्र असो, गणेशोत्सव असो किंवा इतर कुठले सण असो, त्या सणावाराप्रमाणे मी रांगोळी किंवा असे काही डेकोरेशन साजरं करतो. आणि मागच्या वर्षी मी चंद्रयान 3 तेव्हा डेकोरेशन साजरं केलं होतं आणि यावर्षी काहीतरी ऐतिहासिक साजरं करावं या विषयाला धरून मी हा ऐतिहासिक राजवाडा तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. टाकाऊ पुठ्ठेपासून किंवा इतर काही वस्तू असतात त्यापासून मी ही प्रतिकृती साजरी केली आहे. सुमारे 8 ते 10 दिवस मला या काळासाठी लागला आहे आणि ऑफिस करून आल्यानंतर रात्री जसा वेळ भेटेल त्या वेळेत मी 8 ते 10 दिवसामध्ये हे आपल्या समोर जे दिसतंय ते सादर केलं आहे. तरी ह्या कामाला तुम्हाला घरच्यांची पण मदत लागते? नक्कीच नक्कीच, त्यांच्या सहकार्याशिवाय म्हणजे शक्यच नाही. कारण मला कामामध्ये मदत करणं, जे मी तयार करतो त्याला शूटिंग करण्याचं काम आमची मुलगी मनस्वी करते, माझ्या कामाला प्रोत्साहन करते माझी पत्नी सौज्योती आणि माझी आई. आता आज गावाला गेली आहे, माझ्या आईचा मी खूप सहकार्य असतो, पाठिंबा असतो. तर या कुटुंबाच्या प्रेरणेशिवाय किंवा सहकार्याशिवाय हे शक्य होत नाही. त्यांचा सहवास लागतो, त्यांचं सहकार्य लागतं.